शुक्लांबर धरण देव शशिवर्ण चतुर्भुज प्रसन्न वदनध्याय सर्वज्ञस्य आद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णु पदे श्री श्वेतवाराह गर्भे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशति तमे कलियुगे कलि प्रथम चरणे सर्वा पक्षन्ति पूर्वकं दीर्घायुर् विपुल धनधान्य पुत्र पौत्र अवच्छिन्न संतति वृद्धि स्थिर लक्ष्मी कीर्ति लाभ शत्रु पराजय सदा विष्ट सिद्ध्यर्थं तत्रादु निर्विघ्नता सिद्ध्यर्थे महागणपते स्मरणं च करिष्ये। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ खड्गं चक्र गदेषु चाप परिघां शूलं अक्षस्रक् परशु गदेषु पुलिशं पद्मं धनुष्कुंडिकां दंडं शक्तिमसिंच चर्म जलजं घंटां सुराभाजनं शूलं पाश सुदर्शने च ददतीं हस्तै प्रवाद प्रभा घंटा शूल हला निषंघ मुसले खंत एवढीच वाटते की या महामारीमुळं ज्या पद्धतीने दसरा सोहळा साजरा केला जावा गेला पाहिजे होता तो करता आला नाही। देवीला साखर एवढंच घातले की या संकटातून लवकरात लवकर सर्वांना मुक्त करू जेणेकरून आपली जी काय भारतीय संस्कृती काय जी काय परंपरा आहे ती व्यवस्थितरित्या मलाच काय तर सर्वांनाच वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना पार पाडता येईल। कारण आपण जर बारकाईने विचार केला तर आपली भारतीय संस्कृती तसं पाहायला गेलं तर सर्वात श्रेष्ठ ह्याच्याकरता आहे की कारण एवढे जाती धर्मातले लोक मला नाही वाटत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याच देशात आपल्याला पाहायला मिळत नाही आणि तरी देखील सर्व वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक ज्या प्रकारे एक बंधू भावनेच्या नात्याने या देशामध्ये त्यांचा वावर आहे ह्याच्यातून एकच आपल्याला पाहायला मिळतं की देव धर्म कुठला जरी असला तरी अंतिम मार्ग जो आहे किंवा अंतिम जे त्या उद्दिष्ट आहे ते एक असल्यामुळं आज हा देश अखंड राहिला असाच अखंड राहिला पाहिजे आणि म्हणूनच भारताला भारतीय सर्वात मोठी लोकशाही म्हणून जी जगात जी उपमा आहे त्याचं कारण हेच आहे। माझी विनंती आहे किंबहुना ह्या संपूर्ण हे जर आभाजी ठेवायचं असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे व्यक्तिकेंद्रित कोणी बनू नये जेणेकरून जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल आणि भविष्यकाळात